नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा न भिजवता त्यामध्ये वरणीचा वापर न करता झटपट असे थालीपीठ बनवणार आहोत। चला पटकन रेसिपी बघूया। मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। खूप असं बारीक पण नाही काढायचं आणि जाड पण नाही। यात एक वाटी पाणी घालूयात। मी एक वाटी साबुदाणा घेतला होता तर एक वाटीच पाणी घालणार आहेत आणि 15 मिनिटे ठेवून देणार आहे झाकण ठेवून। हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे। पीठ थोडं दाट सर झालेलं आहे, यात आपण आता थोडं पाणी घालूयात। दहा मिनिट झालेले आहेत, यात आपण शेंगदाणे कूट घालूयात। अर्धी वाटी मी शेंगदाणे कूट घेतलेला आहे, न भाजता घेतलेला आहे। मी एक किसलेलं रताळं घालणार आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही यात बटाटाही घालू शकता। ही हिरवी मिरचीचा ठेचा घालूया, तुम्हाला हवं तसं तिखट तुम्ही यात घालू शकता। चवीनुसार मीठ, हे सगळे जिन्नस एकत्र करूया। सगळं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झालं आहे। येथे मी तवा तापत ठेवलेला आहे, यात आपण आता साजूक तूप घालूयात। तवा आपल्या तपलेला आहे, यात आपण आता हे टाकूया। तुम्हाला हवं तसं तुम्ही हे पातळ करू शकता किंवा जाडसर ठेवू शकता। याला असं थोडंसं दाबून पातळसर थोडं करून घ्यायचं आणि याला गोल आकार द्यायचा। दहा मिनिट झाकण ठेवून होऊ द्यायचं। आपले 10 मिनिट झालेले आहेत, चला तर मग बघूया।